रामराम शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार तारीख चोवीस फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठी सकाळीच घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी दिलासादायक मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तसेच हरभरा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्याला मिळतोय मोठा दिलासा शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव वर्षीच्या सर्वात जास्त हायस्ट भावाकडे वाटचाल होताना दिसत आहे आणि सर्वात जास्त बाजारभाव काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट आलेले आपल्या हाती आलेले आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पावत्याच पावत्या दाखवतो मगच तुमचा विश्वास बसेल आणि संभाजीनगरचे भाव सुद्धा सांगतो एकदा हरभऱ्याची बातमी बघा मोठ्या काबुली हरभऱ्याची खानदेशात आवक सुरू प्रतिदिन सरासरी दोनशे पन्नास क्विंटल आवक कमाल दर तेरा हजार दर तेरा हजारापर्यंत मोठ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात कमाल तेरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा तर दर बरा आहे परंतु सध्या आवकेची सुरुवात आहे यामुळे दर अधिक असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्याचे म्हणणे आहे मित्रांनो खानदेशात तेरा हजारापर्यंत काबुली हरभऱ्याला दर मिळत आहे चला मित्रांनो कापसाकडे वळू पावती बघा देऊळगाव राजा सात हजार सहाशे रुपयाची पावती तुमच्या स्क्रीन स्क्रीनवर आहे दुसरी पावती देऊळगावराजाची सात हजार पाचशे साठ रुपयाची तुमच्या स्क्रीनवर आहे त्याच्यानंतर पुढची पावती दाखवतो तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती आको अकोला सात हजार पाचशे नव्वद रुपयाची पावती तुमच्या स्क्रीनवर आहे त्यानंतर मित्रांनो पुढची पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आको अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाची पुढील पावती तुम्हाला दिसत असेल त्यानंतर पुढील पावती सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती आको अकोला सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपयाची तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर पुढची पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला सात हजार सहाशे पंचवीस त्यानंतर ही एक पावती बघा सात हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर मित्रांनो पुढची पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला सात हजार सहाशे पन्नास रुपये हायेस्ट भाव त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा सात हजार पाचशे नव्वद रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला त्यानंतर अजून एक पावती बघा पुढची त्यानंतर आ, सात हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर महाराष्ट्राबाहेर कापसाचे भाव काय चालू आहे भायसा तेलंगणा सहा हजार नऊशे पन्नास राजकोट सात हजार सातशे पाच हुबळी सहा हजार आठशे धारवाड सहा हजार सातशे ऐंशी बिजापूर सात हजार सातशे तेवीस करीमनगर सहा हजार सातशे पन्नास अमरेली सात हजार तीनशे ऐंशी गुजरात कडी सात हजार एकशे ऐंशी हिसार हरियाणा सहा हजार आठशे एकतीस रायचूर कर्नाटक सात हजार पाचशे विसनगर गुजरात सात हजार तीनशे पंचावन्न अमरावती या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे राळेगाव या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर आष्टीवार्धा चारशे एकोणचाळीस क्विंटलाव करून सात हजार पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर सात हजार दोनशेचे पुढे भाव गेलेले आहे मारेगाव बाराशे सत्तर क्विंटलाव करून सात हजार पन्नास रुपये दर मिळालेले आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी आठशे एकोणपन्नास क्विंटलाव करून सहा हजार आठशे पंचवीस रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर परभणी एकोणीसशे पन्नास क्विंटलावून सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोला या ठिकाणी सत्त्याण्णव क्विंटलावून सात हजार एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त, जास्त सात हजार तीनशे सहा रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड बाजार समितीमध्ये पाचशे एकोणतीस क्विंटल कोण सात हजार एकशे साठ रुपये दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मनवत बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा हायस्ट सात हजार सहाशे पाच रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती इंगणघाट दहा हजार क्विंटला व कोण सात हजार तीनशे सत्तर दर मिळताना दिसत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये